ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत नारायण राणेंच्या अस्वस्थतेबद्दल. माझ्यासोबत राणे समर्थक आमदार माणिकराव कोकाटे आहेत. माणिकराव, मला तुम्हाला विचारायचं आहे, एवढा मोठा मोठा नेता तुम्ही सगळे त्यांना मोठे मानता, नारायण राणे ताकदवान आहेत, पैशाचीही ताकद आहेत, तरीसुद्धा हायकमांडने परंपरेला अनुसरून त्यांचा अपमान केलाय. तुम्ही काय म्हणाल? ते जे म्हणतात की काँग्रेसचं काहीच नुकसान होणार नाही, काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, मोठं घर आहे, राणे आले काय आणि गेले काय, राणेंची गोची झाली आहे? नाही, राणे खूप संवेदनशील नेते आहेत हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. भरतकुमार रावच्या संदर्भामध्ये माझं थोडंसं मत आहे. बोला बोला. की त्यांनी असं म्हटलंय की त्यांनी हायकमांडवरती टीका केली, हायकमांडवरती डॉक्टर बोलले आणि पुन्हा ते हायकमांडची माफी मागितली आणि राणेसाहेब खूप असं जरा लो प्रोफाईल झाले, हे त्यांचं म्हणण्याशी मी सहमत नाही. माझं मत असं आहे की मी नारायण राणेंना आक्रमक होताना पाहिले, त्यांची प्रतिक्रिया आक्रमक होताना पाहिले आणि दुसरीकडं ते जे काही बोलले ते नम्रतेने बोलले. आक्रमकता आणि नम्रता ही दोन्ही राणे राणेचे गुण आहेत. नाही नाही, मला सांगा त्यांनी त्यांनी ऐकून घ्या. तुम्ही आता म्हणते आक्रमकपणे बोलले पण नम्रतेने बोलले, हा काय प्रकार आहे? कारण त्यांनी जे शब्द वापरले ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. दाऊदच्या लोकांशी संबंध आहे हायकमांड मधल्या नेत्यांचा असा शब्द वापरले, याच्यात नम्रता कुठे आली? नाही, ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांच्या त्यांना जी नॉलेज असेल, त्यांना जी माहिती असेल, त्यानुसार त्यांनी केली असेल असं मत आहे माझं. मी असं म्हणतोय की संवेदनशील नेता हा एखादी गोष्ट आपल्या मनात असेल तर झटकन बोलून दाखवतो, परंतु बोलल्यानंतर आपल्याला असं वाटतंय की आपण याच्यामध्ये जरा जास्त बोललो गेलोय, तर पटकन खाली नम्रतेने येणं आणि पटकन सांगणं की नाही ठीक आहे झालं असेल आपण दुरुस्त करू, म्हणजे ही म्हणणं, म्हणजे लोक असं म्हणतात की राणेंपुढे इलाज नव्हता माफी मागण्याशिवाय. नाही, नॉट एट ऑल. केलं काय असतं? नॉट एट ऑल. मला सांगा केलं काय असतं? काही करू शकतो नारायण राणे. काय काही करू नारायण राणे? मला काही करू शकतो. आज नारायण राणेंनी पक्ष काढला तर किती आमदार निवडून येऊ शकतात? मी असं म्हणतो, सिंधुदुर्ग सोडलं तर नारायण राणेंचा प्रभाव. मी असं म्हणतो की नारायण राणे किती आमदार निवडून आणू शकतात, यापेक्षा किती आमदार आणि किती लोकसभेचे खासदार पाडू शकतात याला जास्त महत्व. म्हणजे राणेंचा जो उपद्रव मूल्य आहे, न्यूसन्स व्हॅल्यू आहे, ती महत्वाची आहे. तुम्हाला न्यूसन्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागते पहिली. आणि मी असं सांगतो की कमीत कमी 10 आमदार तर आज राणेच्या बरोबर आहेत आणि ते 100% मी आमदार आहेत. माझ्याबरोबर कुठल्या पक्षाचा आमदार उभा करा, मी निवडून येणार. राणे सिंधुदुर्गमध्ये सगळे आमदार निवडणार. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांच्या खालोखाल 288 आमदार आहेत. वागळे साहेब, शरद पवार साहेबांच्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला एक नेता मला असं दाखवा की जो स्वतःच्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामधून 5 आमदार, 2 आमदार, 3 आमदार निवडून आणू शकेल असं एक नाव सांगा. एक नाव, सिंगल नाव. तुमचं म्हणणं आहे पवारानंतर राणेच? राणेच. भाई जगताप, उत्तर द्या तुम्ही. त्यांचं असं म्हणणं आहे की राणे नुकसान करू शकतात, अनेक खासदार आमदार पाडू शकतात. मला असं वाटतं की आपल्या ताकदीचा सकारात्मक उपयोग करण्याला करतो जो नेता, त्याला एक नेतृत्व किंवा त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्यांच्या सहकाऱ्यांचा, राज्याचा किंवा देशाचा, सकारात्मक आपल्या ताकदीचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या विचारांचा वापर करणाऱ्या नेत्यालाच एक प्रगल्भ नेतृत्व असं आपण म्हणू शकतो. माणिकरावांच्या एका मताशी मी अजिबात सहमत नाही. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, ते म्हणाले की, आणि आपण तो योग्य प्रश्न त्यांना विचारलात, की आक्रमकता आणि नम्रपणा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जातच नाहीत. आक्रमकता आणि आक्रास्तळेपणा ह्या दोन गोष्टी एकत्र जातात, ज्यांनी तो त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी त्यांच्या त्या याच्यामध्ये त्यांनी दाखवला. परंतु तो विषय आता बाजूला झालाय, कारण त्याचं कारण असं, जर उद्या नेतृत्वाने आमच्या हे ठरवलेलं आहे की राणेंच्या बाबतीमध्ये सौम्य भूमिका घ्यायची, तर मला असं वाटतं की काही काळ त्यांनी जर थांबले तर त्याच्यामध्ये त्यांच्या विचाराची प्रगल्भता दिसेल असं मला वाटतं. आपण ह्या गोष्टीचा विचार करणं की माझी न्यूसन्स व्हॅल्यू काय हे दाखवण्यासाठी जर कोण प्रयत्न करत असेल आणि मग आपण फार मोठे नेते आहोत अशा प्रकारचा जर कोण दावा करत असेल तर मला असं वाटतं की ते राज्याच्या दृष्टीने हे चुकीचं आहे, एखाद्या संघटनेच्या दृष्टीने ते चुकीचं राहील किंवा देशाच्या दृष्टीने सुद्धा ते चुकीचं राहील. आपल्याला सकारात्मक विचार करणारं नेतृत्व या राज्याला, या देशाला मिळावं किंवा असावं असं आपल्या सगळ्यांनी. भाईना उत्तर देऊ शकता? भाई माणिकरावांना उत्तर द्यायचं आहे. मला सांगा, ते म्हणाले आक्रस्ताळे आहेत राणे, आणि दुसरा त्यांनी ते बोलले नाहीत पण सुचवतायत असं की एखादा टोळीचा नायक जसा दमदाटी करतो की मी पाडून दाखवीन, तसं हे राणेंचं चाललंय.
राणे साहेब तसं कधी म्हटलेच नाही मी पाडून म्हटले नाही पण त्यांच्या एकूण देहबोलीमध्ये बॉडी लँग्वेजमध्ये नेहमी अशी अरेरावी असतेच ना. हायकमांडनी ही अरेरावी उतरवली आहे असं तुम्हाला नाही वाटत? नाही नाही अजिबात नाही, चुकीचं आहे. आणि ती अरेरावी वगैरे असते हा तू पाहणारा कुठल्या दृष्टीने बघतो त्याच्यावर अवलंबून. राणे नम्रतेचं शिखर आहे असं तुमचं म्हणणं? नाही, त्या नम्रतेचा दुसरा भाग तो मी पाहिला, मी पण आयुष्यात म्हणजे कधी पाहिला नव्हता. तुम्ही परवा टीव्हीवरती मुलाखत देताना पाहिलं की राणे सुद्धा एवढ्या दुसऱ्या बाजूने नम्रतेने बोलू शकतात. सांगा, पत्रकार परिषदेत राणे साहेब पत्रकारांना इतकं दमात घेतात, तुम्ही नम्रपणेचा आरोप कसा त्यांच्यावर करू शकता? नाही नाही, पत्रकार जर काही विचारला लागले तर त्यांच्या प्रश्नाची उत्तर त्यांच्या दृष्टीने दिली पाहिजे अशी अपेक्षा पत्रकारांनी का ठेवावी? पण म्हणून दमदाटी करायची? दमदाटी नाही करत मी. आता अनेक पत्रांच्या प्रेसला होतो, दमदाटी कुठे करतात? त्यांचा आवाज तसा आहे, त्यांच्या आवाजात गरब आहे. काँग्रेस घेता, काँग्रेसने हा जो राणेंचा एक जोश होता, एक नक्षा होता, तो उतरवला असं नाही वाटत? नाही, नॉट एट ऑल. आणि काँग्रेसचा जर नक्षा उतरला तर काँग्रेस सांगाव ना की आम्हाला राणेंची गरज नाही म्हणून. काँग्रेसचा जर नक्षा उतरायचा असेल तर काँग्रेसने सांगावं आम्हाला राणेंची गरज नाही म्हणून. ठीक आहे, मी जातोय भारत कुमार राऊत यांच्याकडे. राऊत, मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, राणेंची न्यूसन्स व्हॅल्यू हा महत्वाचा मुद्दा इथे कोकाटे मांडतायत, खरोखरच राणेंचं उपद्रव मूल्य एवढं मोठं आहे का महाराष्ट्रात? मला वाटत नाही, म्हणजे राणे यांच्याविषयी आणि कोकाटे यांच्याविषयी सुद्धा पूर्ण आदर ठेवून मला असं वाटायला लागतं की आपण एखाद्या माणसाला किती मोठं आहे असं मानावं. शेवटी काय असतं माहितीये का, स्थान महात्म्य असतं. तुम्ही कुठल्या स्थानावर आहे तिकडे तुमचं महत्व असतं. जोपर्यंत तुम्ही देवाच्या फोटोवर राहत ना तोपर्यंत तुम्ही हार असता, तिकडून खाली गेल्यानंतर तुमचं निर्माल्य होतं. जोपर्यंत तुम्ही तोंडात आहात तोपर्यंत लाळ असता, तोंडाच्या बाहेर पडलं की त्याची थुंकी बनते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे स्थान महात्म्य आहे. राणेंना जे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जे काँग्रेसने स्थान दिलं त्याच्यामुळे त्यांचं महात्म्य वाढलं, तर त्याच्यामुळे सीट्स निवडूनही आल्या होत्या. त्याच्या त्यांच्या शक्तीबरोबर काँग्रेसची शक्ती सुद्धा होती हे आपण विसरून चालणार नाही. तसं नसतं तर मुंबई महापालिकेमध्ये त्यांना 40 सीट मिळून सुद्धा त्यांना का फार लोक निवडून आणता आले नाहीत. तेव्हा प्रत्येकाने आपापली ताकद किती आहे याचा एक अंदाज घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं राणेंची ताकद किती आहे याचा अंदाज काँग्रेसने नक्की घेतलेला असेल. कदाचित त्यांना पुन्हा बोलून त्यांना मंत्रिपद दिलं जाईल, कदाचित त्यांना लोकसभेवर पण निवडणूक लढवण्यासाठी सांगितलं जाईल. परंतु याचा अर्थ राणेंचं स्थान काय आहे आणि राणेंना काँग्रेस किती लेवलपर्यंत मोजतं याचं दर्शन काँग्रेसने आता पुरेसं करून दिलेलं आहे. आता किती महिने झाले ते सस्पेंडेड आहेत, ते सारखे सांगतात की मला यायचं आहे म्हणून किंवा तसं दर्शवतात, सूचित करतायत, तर सुद्धा त्यांना घेतलं जात नाही. कदाचित शरणागत होऊन त्यांना घेतलंही जाईल, परंतु त्यामुळे राणेंची जी गेलेली जी आता लय आहे ती पुन्हा येण्याची शक्यता आहे असं मला वाटत नाही. आणि हे दुर्दैव आहे, त्यांनी जो शिवसेना बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तोच दुर्दैवी होता, शिवसेना नेतृत्वाबद्दल टीका करण्याचा निर्णय घेतला तोच दुर्दैव होता. असे दुर्दैवाचे अनेक प्रसंग राणेंच्या आयुष्यात घडत गेले आणि ते सगळे त्यांच्यामुळेच घडत गेलेत, त्यामुळे मला त्यांच्याविषयी खरंच दुःखच होतं. मला असं वाटतंय की त्यांच्या प्रामाणिकपणाला आपण शरणागती वगैरे हा जो शब्द वापरतात ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे. मलाही कळत नाही राणेंमध्ये ताकद नाही, राणेंची महाराष्ट्रात ताकद नाही, हे जर सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना कळतं पण सगळेजण एकत्रित येऊन आणि राणेंची कुंडी करण्याचा प्रयत्न का करतात? का सगळ्याच पक्षांची लोक एकत्रितपणे राणेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न करतात? राणेंची ताकद आहे म्हणूनच प्रयत्न करतात ना, अदरवाईज असं का होत नाही? मग राणेंची ताकद आहे, मी आपल्याला अगोदरच सांगितलं वाकळे साहेब की महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या खालोखाल त्यानंतर राणेंचीच ताकद आहे असं तुम्ही म्हणाला. अजित पवार आणि नारायण राणे हे महाराष्ट्रामध्ये दोन नेते असे आहेत की ते स्वतःच्या मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन 2-5, 10-5 आमदार निवडून. अजित पवार की शरद पवार? नक्की ठरवा. शरद पवार मगाशी तुम्ही शरद पवारांचं नाव साहेबच, अजित पवार त्यांचे पुतणे. शेवटी पवार साहेब तुम्ही अजित पवारांशी तुलना करताय राणेंची की शरद पवारांची? नाही नाही, मी शरद पवार साहेबांच्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये पवार कुटुंब सोडून महाराष्ट्रामध्ये एक असा पक्षाचा नेता दाखवा जो स्वतःच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मतदारसंघामध्ये 5-10 आमदार निवडून. अगदी आपण ही चर्चा चालू ठेवणार आहोत. मी आता घेणार आहे एक ब्रेक. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, काँग्रेस नारायण राणेंच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे का? पडद्यावर बघू शकतात. 79% लोक म्हणतायत होय काँग्रेस अंत पाहतंय. घेऊया एक ब्रेक. ब्रेकनंतर मी आपल्या पाहुण्यांना असं विचारणार आहे की नारायण राणे शिवसेनेत असताना तिथल्या नेतृत्वाला त्यांनी आव्हान दिलं, काँग्रेसमध्ये सुद्धा तेच केलं. नारायण राणे सगळ्याच पक्षात मिसफिट आहेत का? त्यांनी स्वतःचाच पक्ष काढला पाहिजे का? ब्रेक नंतर भेटूया, पहा फक्त आयबीन. ब्रेक नंतर पुन्हा एकदा ही चर्चा मी चालू ठेवतोय नारायण राणेंबद्दल. माणिकराव कोकाटे, मला सांगा, मी मगाशी जे विचारलं की शिवसेनेत असताना तिथल्या नेतृत्वाला नारायण राणेंनी त्यांच्यावर टीका केली, काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली, नारायण राणे अशा मोठ्या सर्वच पक्षांमध्ये मिसफिट आहेत का? मला असं वाटतंय की पक्षाच्या अंतर्गत काही गोष्टी चुकत असतील किंवा काही गोष्टी जर त्या पक्षाच्या दृष्टीनं घातक असतील
त्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडलं ती काय बंडखोरी होते काय? म्हणजे तुमच्या मनामध्ये पक्ष वाढीसाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टीचा सल्ला दिला किंवा चुकल्या असतील त्या मांडल्या तर तो काय ती बंडखोरी होत नाही ती? ते जर पक्षाने कसं घ्यायचं त्याच्यावर पक्ष शिवसेनेमध्ये असताना त्यांनी बाहेर जाऊन प्रेसला कधी मुलाखत दिली नाही किंवा बाहेर पक्षाच्या अंतर्गत व्यासपीठावर हे बोलणं जर त्यांचं संयुक्त की असं माझं मत आहे ते काही चुकीचं आहे असं नाही. मला एक छोटासा प्रश्न मध्ये विचारायचा आहे. मला हे विचारायचं आहे की राणेंचा स्वतःचा पक्ष नाही पण राणेंचं कार्यकर्त्यांचं जे बळ आहे ते मोठं आहे. कार्यकर्ते बैठका घेत असतील राणे कार्यकर्त्यांच्या, तिथे एखादा कार्यकर्ता उठून राणे साहेबांविरुद्ध बोलू शकतो का? हो बोलू शकतो राणे साहेबांच्या समर्थकांमध्ये. हा हा नाही का कर तू राणे साहेब दुसऱ्या पक्षांमध्ये राणे जाऊन त्यांच्या नेत्यांविरुद्ध कसे काय बोलू शकतील? कोणत्या पक्षामध्ये? काँग्रेस किंवा शिवसेनेमध्ये? दुसरा पक्ष कुठे? ते काँग्रेसमध्ये गेले ते काँग्रेस झाले ना, दुसरा पक्ष काय जाऊ शकेल त्यांचा? पण राणेंचे कार्यकर्ते जर त्यांच्यावर टीका करू शकत नाही तर राणे आपल्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांवर कशी करू शकतो? पण आपल्या पक्षाच्या जर कार्यकारिणीमध्ये किंवा आपल्या पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये जर चुका असतील तर त्या मांडणं काय चुके? पण मला सांगा, प्रेस कॉन्फरन्स घेऊन टीका केली त्यांनी काँग्रेस हायकमांडवर, अंतर्गत नाही टीका केली असं माझं मत नाही. त्यांनी त्यांचं दाऊद इब्राहिमशी संबंध आहे असं म्हणाले हायकमांडच्या नेत्यांचे. तो त्यांचा माहितीचा तो त्यांचा प्रकार असेल, मला त्यामध्ये जास्त सांगता येणार नाही. पण माझं असं मत आहे की त्यांनी जी बाजू मांडली ती त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. आणि त्यामध्ये सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे. मला सांगा राणे पुढे काय करणार आहेत? ते राणे ठरवतील ना. नाही तुम्ही समर्थ टू टेक डिसिजन. ते सक्षम आहेत नेतृत्व करण्यासाठी. अजून काँग्रेसमध्ये पुन्हा घेऊन म्हणजे निलंबन रद्द करून मंत्रिपद मिळण्याची वाट बघणार आहेत का? मंत्रिपद त्यांचं क्षुल्लक आहे. राज्याचा मुख्यमंत्री असलेल्या माणसाला मंत्रिपद काय फार मोठी गोष्ट नाहीये. राणेंचं जे काही व्यक्तिमत्व आहे मला असं वाटतंय की त्या माणसाला पाहिजे मानसन्मान. मानसन्मान म्हणजे मंत्रिपद नव्हे, मानसन्मान रिस्पेक्ट ज्या पक्षामध्ये मिळेल ज्या पक्षातील. भाई भाई जगताप, मला तुम्हाला विचारायचं आहे राणेंचं भवितव्य काय असेल? नाही मी आपल्याला एक सांगू ना, मी दोन प्रकारे याचं उत्तर देईन निखिलजी. आपल्याला आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की एकतर माणिकराव म्हणतात आहेत ती गोष्ट वारंवार ही बोलली जाते मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा कार्यकर्त्यांच्या मार्फत की शरद पवारांच्या नंतर किंवा अजित पवारांच्या नंतर ताकदवर नेते वगैरे. आम्ही ते ताकदवर नाहीत असं केव्हाही म्हणालो नाही, परंतु मला असं वाटतं की त्यांनी जर इतकी ताकद जर त्यांना त्याची ही आहे की त्यांना माहिती आहे की त्या ताकदीची त्यांना जाण आहे तर मला वाटतं येणारा काळच ठरवेल. त्यांनी पक्ष काढून ते लढून पाहावं, महाराष्ट्रातली जनता ठरवेल आणि ताकदीचा उलगडा होईल. अगदी मला माझ्यातला एक जो कार्यकर्ता आहे माझ्यातला एक कार्यकर्ता आहे तो मात्र नक्कीच असं म्हणेल. राणेंनी जसं माणिकराव म्हणाले हे याच्याशी काही अंशी मी सहमत आहे की त्यांनी अलीकडे तसा सौम्यपणा दाखवलेला आहे. माझी अशी इच्छा राहील की त्यांनी अजून सौम्यपणा, कारण निर्णय हा होईलच आणि ज्याने जेणेकरून त्यांच्यासारख्या नेत्याचा खरोखर उपयोग हा काँग्रेसला सुद्धा होईल आणि पर्यायाने त्यांना सुद्धा होईल. त्यांनी एक गोष्ट जे म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत हे खरं असलं तरी ते शिवसेनेच्या शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाचे मुख्यमंत्री राहिले महाराष्ट्राचे. भाई तुमची भावना पोचली आहे, तुमचा समजावणीचा सूर आहे, दुसऱ्या बाजूला इशाऱ्याचाही सूर आहे, हेही सगळं पोचलेलं आहे. मी शेवटी भारत कुमार राऊत यांना विचारतो, राणे यापुढे कुठे जातील, त्यांचं भवितव्य काय? राणे कुठे जातील याच्या उत्तरापूर्वी फक्त मला माणिकरावांच्या उत्तराबद्दल एक फक्त बोलायचं, त्यांची स्मरणशक्ती इतकी क्षीण झाली आहे कसं म्हणायचं आहे की ते म्हणतात की शरद पवारांनंतर राणे इतक्या ताकदवान नेत्याने स्वतः माणिकराव काँग्रेस सोडून राष्ट्रवादी सोडून जेव्हा शिवसेनेत आले त्या शिवसेनेच्या नेत्यांच्या ताकदीबद्दल त्यांचं काय कल्पना आहे की ते सुद्धा कोणा 4-5 आमदार निवडून आणू शकत नाही तसं असते तर माणिकराव कसे निवडून आले असते हा प्रश्न मला त्यांच्या पुढे माझ्या पुढे पडलेला आहे. दुसरी गोष्ट त्यांचं जर का त्यांची भावना आहेत ते ज्या अशोक चव्हाणांबद्दल बोलले की त्यांच्या मंत्रिमंडळात मी राहू शकणार नाही अशा माणसाबरोबर ते पुन्हा मैत्रीचे संबंध एका 1.5 महिन्यामध्ये करतात हा काय प्रकार आहे हा मला मुख्य प्रश्न आहे. आता राणे काय करतील हा प्रश्न आहे. मला असं वाटतं की राणे पुढला काही काळ तरी ते असेच शांत राहतील आणि काँग्रेसमध्ये आपल्याला पुन्हा प्रवेश कधी मिळतो, काँग्रेसचे दरवाजे आपल्यासाठी पुन्हा कधी उघडले जातील याची वाट बघतील. कारण त्याखेरीज त्यांना काही गत्यंतर आहे असं मला वाटत नाही. शरद पवार त्यांना घेणार नाहीत, घेतले तरी चौथ्या रांगेतले सुभेदार म्हणूनच उभे करणार आहेत आणि त्यामुळे त्यांना दुसरं काही गत्यंतर आहे असं मला तरी वाटत नाही. अगदी राऊत, माझा वेळ संपलेला आहे. राणेंच्या नशिबी आज तरी प्रतीक्षाच दिसते.
शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न बघूया, काँग्रेस नारायण राणेंच्या सहनशीलतेचा अंत बघतय का? बघा आपले प्रेक्षक काय म्हणतायत, 84%, 80% प्रेक्षक म्हणतायत की होय सहनशीलतेचा अंत बघतेय काँग्रेस, सहनशीलतेचा अंत मात्र नारायण राणेंच्या झालेला नाहीयेत, ते अजूनही समंजसपणा दाखवत आहे, पुढे काय होईल हे सांगता येत नाही, कारण नारायण राणे यांच्या जर मनाचा स्फोट झाला तर राजकारण वेगळं वळण घेऊ शकतं. धन्यवाद, पहा फक्त आयबीएन लोक.